हरिओम श्री राम अम्मज्ञ। मी ज्योतिबीरा पाणवळ, मी आत्ता सध्या गळेश्वर उपासना केंद्रात आहे। तर मला एक ह्या कोविडच्या काळातला एक छोटासा अनुभव शेअर करायचा, कारण प्रत्येकाला, प्रत्येक श्रद्धावानाला काही ना काहीतरी या कोविडच्या काळात वेगवेगळा अनुभव आलेलाच आहे। तसा मला एक छोटासा अनुभव आला आहे, तो पण माझ्या जीवनासाठी खूपच मोठा हेवी अनुभव होता। 2020ला माझ्या भाच्याचं लग्न, 1 एप्रिलला माझ्या भाच्याचं लग्न झालं आणि 7 एप्रिलला आम्ही कोविडची लस घेतली। त्या दिवशी दिवसभरात आम्हाला काहीच त्रास झाला नाही, पण आम्हाला संध्याकाळी 5 नंतर आम्हाला त्रास व्हायला सुरुवात झाला। म्हणजे आम्ही एकदमच अंग जड येणं, डोकं जड येणं हे असले प्रकार झाले। 1-3 दिवस आम्ही विश्रांती घेतली, खाऊन पिऊन आपली घरी विश्रांती घेतली। तिसऱ्या दिवशी माझ्या जाऊ बहिणी उडीदवडा जेवणासाठी करायचं असं ठरवलं, म्हणजे नाश्त्याला जेवणाला करायचं ठरवलं। म्हटलं ठीक आहे, मी काहीतरी काम आपण करायला पाहिजे, आता आपण व्यवस्थित झालोय असं समजून मी ते उडीदवड्याचं पीठ बारीक करण्यासाठी मी घेतल्यावर मी मिक्सरमध्ये 1-2 घाणे बारीक करून काढले बाहेर, आणि थोडं पाणी कमी घालून ते पीठ बारीक करायचं असतं। त्यामुळं तिसऱ्या राऊंडला मी ज्यावेळी ते डाळ घातली त्यावेळी फिरवलं त्यावेळी ते मिक्सरला लोड आल्यावर मिक्सर बंद पडला। पण माझी एक चुकीची सवय होती की जरी काय झालं तरी असं टोपण काढायचं आणि बोट फिरवून असं सेल करायचं, म्हणजे पीठ कूट काय असेल ते सेल करायचं। त्या ह्याच्यात मी थोडं त्या कोविडच्या ह्याच्यात, म्हणजे ते लस घेतलेल्या ह्याच्यात मी ते मिक्सरमध्ये असं बोट घातलं आणि असं गरखान फिरवायच्या असं नादात गेली। मला लक्षातच आलं नाही की मिक्सर लोड होऊन बंद पडला ते, आणि मी जसं ते फिरवायला गेली जसं ते पीठ आलं तसं मिक्सर सुरू झाला असं करेपर्यंत माझ्या बोटाला 1-2-3 असे कट गेले। कट म्हणजे मी असं मिक्सरमध्ये हात घालते आणि मिक्सर सुरू झाल्याक्षणी बापू म्हणून असं जोरात खेचून मी बोट बाहेर काढलं। त्यावेळी मला नजरेला दिसलं की माझ्या हाताला तीन कट बसलेत। म्हटलं मी तसंच असं बोट धरून, असं भरलेलं पिठाचं बोट असं दाबून वर धरून अशीच उभी राहिली। क्षणभर मला काय कळलं नाही, जाऊबाईंना पण कळायचं बंद झालं की हे नेमकं आपलं काय झालं म्हणून, तिला पण कळेना की आता नेमकं काय करायचं। मग त्या ह्याच्यात तिनं तो पटकन मिक्सर बंद केला आणि आता पुढं काय करायचं तर कुठं तर डॉक्टरांना दाखवायला पाहिजे असं तसं झालं। पण ठीक आहे, आमच्या घराच्या पाठीमागे एक छोटीशी डॉक्टर आहे, आता म्हणजे तो पीडित त्यांची सुरू असते तिथं जायचं, पण का कुणाष्ट बापू कृपेनं मला असं क्षणभर हे झालं नाही आपण आता तिथं इथं कुठंतरी जाऊन चालणार नाही आपणाला। आपण कोविडची लस घेतल्या त्यामुळं आपणाला पेनकिलर इंजेक्शन वगैरे असं कुठलंच काही करता येणार नाही, मग आता करायचं काय। असंच बोट धरून मी अशीच बसली होती। मग त्यांनी माझ्या घरातल्यांनी माझ्या मिस्टरांना बोलवायचा प्रयत्न केला पण ते नव्हतेच। मग जो माझा भाचा लग्न झालेला होता त्यानं गाडी काढली आणि आम्ही दोघंजणी गाडीतनं गेलो। म्हणजे आता दवाखान्यात जायचं, आता जायचं कुणीकडं। मग क्षणभरात लक्षात आलं नाही, माझे बंधू डॉक्टर रमेश थोरात कांना कशाचे डॉक्टर आहेत, आणि मी ठरवलं नाही आता मी फक्त अण्णाकडे जाणार, म्हणजे आम्ही भावाला आमच्या अण्णा म्हणतो तिकडं जाणार, मी कुठेही जाणार नाही। मग मी तिकडे गेले, मग त्याच्याजवळ गेले तर त्यानं बघितलं तर त्याला लक्षात आलं की ह्याला कट गेलेत, 2-3 कट गेलेत। मग त्याच्या लक्षात आलं की ह्याला टाका तर घातलाच पाहिजे, ह्याच्याशिवाय काय पुढं घडणार नाही। मग मी त्याच्याजवळ गेली, मग माझा भाऊ म्हणजे आम्ही सगळेच घरातले ऑल कुटुंब आम्ही खूप म्हणजे त्यांना रिस्पेक्ट मानतो, म्हणजे भीतोच थोडक्यात म्हणलं तरी चालेल, एकही शब्द त्यांच्या पुढं बोलत नाही। आणि मग काय पुढं करायचं हे लक्षात येई ना, परत मी असं खाली बोट केलं तसं पाण्या रक्ताचे थेंब पडायला लागले। मग त्यांना ते पुसून घेतले आणि मग त्यांना पुसून घेतलं आणि म्हणलं नाही ह्याला टाके घालायचे, म्हणजे त्यांच्या नर्सने पण काय केलं, आता टाके घालायचे म्हणजे त्या नर्सच्या पण क्षणभर लक्षात आलं नाही की ह्याला बुलीचे इंजेक्शन द्यायचं नाही किंवा काय करायचं नाही, हे तिच्या पण लक्षात आलं नाही। तिनं भरलं वगैरे बुलीचे इंजेक्शन तिथं आणून भरून ठेवलं आणि का कुणष्टो असं वाटलं की, आणि माझे भाऊ कधीच म्हणजे आम्हाला बाळांनो राजांनो कधी म्हणत नाहीत, कारण त्यांना ती सवयच नाही, म्हणजे आमच्याशी बोलताना असं स्ट्रिक्टली सगळ्यांची आम्ही सगळेच बोलतो, प्रेमळ आहेत मायाळ आहेत, पण ते त्यांच्या तोंडून कधी राजांनो बाळांनो। आणि मग त्यांनी माझं बोट धरलं, बाळांनो बाळा रे नको राजा रे काय नाही झालं असं करत त्यांनी ती बुलीचे इंजेक्शन द्यायला हातात घेतलेलं, पण त्यांना क्षणभर मी पटकन बोलली मला कोविडची लस मी घेतल्या, ते इंजेक्शन आता ती मला टोचणार तेवढ्यात त्यांनी हात मागं घेतला आणि म्हणले अरे देवा आता काय करायचं। मग मी आपली बापूंचं नाव तर एकसारखं गजते होते, बापू आता काय करायचं तुम्ही ठरवा। मग आमच्या बंधूंनी इतकी मला म्हणजे कुठल्या आठवणी की म्हणजे भाची तर मेडिकलला याला नगरला अहमदनगरला आहे, तिकडं माझी वहिनी गेली होती तिची परीक्षा होती, अशा काय काय गप्पा मारत माझ्या बंधूंनी माझ्या बोटाला 3 टाके कधी घातले मला क्षणभरात सुद्धा कळलं नाही। आणि म्हणजे त्यावेळी असं झालं की मी कुठल्याच प्रकारना गोळी खाऊ शकत होती ना मला इंजेक्शन दिलेलं चालणार होतं, हे फक्त माझा भाऊ जरी असला तर त्यावेळी पटकन लक्षात आणून देणारा माझा बापूच होता, आणि माझ्या बापूनं जर एकदा माझं बोट धरले तर तो माझं कधीच सोडणार नव्हता। त्यामुळं माझं ते कुठलीही गोळी औषध न खाता ते माझं पूर्ण बोटचं बरं झालं, कारण आपला सद्गुरू इतका
इतका प्रत्येकाच्या हृदयात किती घर करून बसलेला असतो आणि प्रत्येक हाकेला किती हेनं पळत असतो, धावत असतो, ते हे मी खूप वेळा अनुभवले. तसाच हा माझा अनुभव खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचा झाला आहे, कारण कोविड काळातला आणि हा असला आलेला अनुभव सगळ्यात माझ्यासाठी श्रेष्ठ अनुभव मी समजते. हरिओम श्रीराम अंबज्ञानी.